नमस्कार, वर्षाज किचन मध्ये आपलं स्वागत आहे। आज ढाबा स्टाईल शेवची भाजी करून दाखवणार आहे। तर तुम्ही बघू शकता, साहित्य पण आहे बघा। टोमॅटो आहे, दोन कांदे घेतलेले आहे, एक टोमॅटो, दोन कांदे, कोथिंबीर, खोबरं, एक आल्याचा तुकडा घ्यायचा आहे बघा एवढा। हे लसूण घेतलेलं आहे, इथे धने घेतलेले आहे, मिरी थोडीशी, हे तीळ घेतलेलं आहे, हे दालचिनीचे दोन तुकडे घेतलेले आहे, आणि ही शेव घेतलेली आहे बघा। आणि आता आपण मसाला करायला घेणार आहोत। परतून घ्यायचा कांदा आणि खोबरं। इथे आपण तेल तापायला ठेवलेलं आहे तव्यामध्ये। आपण आता कांदा टाकणार आहोत आणि खोबरं टाकणार आहोत। हे पूर्ण ब्राऊन कलरचा होईपर्यंत आपण परतून घ्यायचं। इथे आपण तीळ आणि धने टाकणार आहोत थोडस। हे सगळं एकत्र आपण भाजून घेणार आहोत। आता ह्याच्यामध्ये टोमॅटो पण टाकणार आहोत आपण आणि लसूण पण टाकणार आहोत। आणि हे आलं जे आहे हे आपण वाटताना घेणार आहोत। चांगला ब्राऊन कलर होईपर्यंत आपण चांगला परतून घ्यायचा मसाला। मसाला छानसा परतून झालेला आहे, अजून थोडासा ब्राऊन कलरचा व्हायला पाहिजे। इथे आपला मसाला वाटून झालेला आहे। आता आपण भाजी करायला घेऊया। आता इथे कढई तापायला ठेवली आहे, त्याच्यामध्ये 2 चमचे तेल टाकलेले आहे आणि आता ते गरम झालेले आहे। आता आपण फोडणी देऊया, जिरे मोहरी घालू। जिरे मोहरी टाकलेले आहे, तर मसाला टाकतो आपण। चांगला परतून घ्यायचा मसाला, तेल सुटेपर्यंत मसाला भाजून घ्यायचा चांगला। थोडस आपण याच्यात पाणी ऍड करणार आहे मसाल्याच, परत एकदा परतून घ्यायचा चांगला, तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा। आपण याच्यात मसाले ऍड करणार आहोत, 1 चमचा हळद, एक बेडगीच तिखट आहे हे, आणि कांदा लसूण मसाला, आणि 1 चमचा शेव मसाला। हे आपण मसाले टाकलेले आहे आणि आता परत आपण परतून घेणार आहोत। आता ह्याला तेल सुटेपर्यंत थोडा आणखी परतून घ्यायचा मसाला टाकल्यानंतर। इथे आपल्या मसाल्याला थोडस तेल सुटलेलं आहे बघा। आता आपण ह्याच्यामध्ये मसाल्याचं पाणी ऍड करणार आहोत। आपल्याला पाहिजे तशी पातळ घट्ट कशी करायची तशी करू शकता तुम्ही। आता आपण यामध्ये मसाल्याचं पाणी ऍड करणार आहोत। थोडस अजून आपण पाणी ऍड करणार आहोत, तुम्हाला पाहिजे तसं करू शकता। ह्यामध्ये चवीनुसार मीठ टाकणार आहोत।
आता हिला आहे ना एक उकळी येऊ द्यायची, थोडंसं उकळू द्यायचं जरा 5 मिनटं, थोडी 5 मिनटं उकळू द्यायची. ह्याच्यावर झाकण ठेवते मी, 5 मिनटं उकळू द्यायची ह्याला. इथे आपली भाजी उकळून झालेली आहे, तुम्ही बघू शकता. आता आपण ही सर्व करणार आहोत आणि त्याच्यामध्ये शेव टाकणार आहोत. इथे आपण भाजीचा रस्सा भाजी काढून घेतलेली आहे. आता आपण ही शेव मिक्स करायची ह्याच्यामध्ये. आपल्याला रोज भाजी करून कंटाळा आला असेल तर एखाद्या वेळी आपण शेवची भाजी करू शकतो. तुम्ही बघू शकता कशा प्रकारची शेवभाजी केलेली आहे. आणि ही शेवभाजी जेवायला बसायच्या आधी शेव टाकायची. तुम्ही भाजी उकळत असताना शेव टाकू नये, कारण ती मऊ होते. आणि सांगा मला कशी झाली आहे ते शेवची भाजी. आणि कमेंट्स करा, लाईक करा, नवीन असेल तर सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. आणि वर्षाच किचन या चॅनलला नक्की भेट द्या सगळ्यांनी. आणि सांगा मला कशी झाली आहे ते. धन्यवाद.